गंगापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भागाठाण आगाठाण चिंचखेडा येथील 8 सदस्यांपैकी 6 सदस्यांनी 26 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव गंगापूर तहसील कार्यालयात सह्यांनीशी दिला होता, तर 31 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी एकच अर्ज उपलब्ध झाल्याने जनाबाई आवताडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यापैकी सदस्य पुष्पा युवराज ताठे, तकतराव आमराव, प्रभाकर बडोगे, संगीता मोकळे, दगुबाई गायकवाड आदी सदस्यांसह गावकरी उपस्थित होते. सरपंच कैला जगताप, दत्तू ठुबे, युवराज ताठे, अनिल बडोगे, भगवान आमराव, संतोष आहिरे, संतोष बडोगे, कैलास अवताडे, अशोक मोकळे, राजू आमराव, भाऊसाहेब मोकळे, गणेश बडोगे, बाळू मकासरे, नाना अवताडे, काशीनाथ कुकलारे, जगजीवन साधिवे, बाळू बडोगे, सोपान जगताप, सुरभान जगताप, भाऊलाल गंगू कुले, सुभाष जगताप, रमेश ताठे, गंगाधर डुबे, विलास बडोगे, शंकर अवताडे, बाबासाहेब अवताडे, शिवाजी बडोगे, अर्जुन वाघमारे, वाळू डुबे, विलास डुबे, किशोर आमराव, संदीप आमराव, किशोर डुबे, दादा आमराव, रामेश्वर डुबे, हनुमान डुबे, सोमनाथ डुबे, सोन्याबापू डुबे, राजू शेलार, रामदास शेलार, विष्णू डुबे, राधू अवताडे, दत्तू गायकवाड यांनी नवीन सरपंचांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी गणेश कुलकर्णी, तलाठी संजय काथार, ग्रामसेवक श्रीमती म्हस्के, शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस नाईक संतोष धाडबले, पोलीस पाटील चंद्रभान जाधव यांनी काम पाहिले. प्रतिनिधी सलीम शहा, न्यूज टुडे 24, गंगापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.